सर बेळगाव बनवलेला आहे, पोलिसांनी याचं दाखवून घेतलेलं काय ॲक्च्युली देखावा बनवला आहे म्हणजे शिवजयंती आहे. शिवजयंतीमध्ये इंदुलकरांनी जेव्हा रायगड बांधला त्यांनी स्वतःचे दागिने घाण ठेवले, सगळे प्रॉपर्टी विकली आणि रायगड बांधला महाराजांसाठी. जेव्हा महाराज तिथे रायगडावर आले तेव्हा त्यांनी त्या इंदुलकरांना विचारलं की बाबा तुम्हाला काय पाहिजे, काय देऊ तुम्हाला, वतन पाहिजे, प्रॉपर्टी कुठली प्रॉपर्टी पाहिजे ती द्यायला तयार होते महाराज. परंतु इंदुलकरांनी सांगितलं साहेब मला जी पहिली पायरी आहे त्याच्यावर माझं नाव लिहा की जेणेकरून तुम्ही जेव्हा कधी रायगडावर याल तेव्हा त्याच्यावर पाय ठेवाल, त्याच्यात तेच मला पुण्य असेल. म्हणजे त्या काळी असे मावळे महाराजांबरोबर होते शिवशाहीत. आणि लोकशाहीत काय जे आजच्या राजकारणात ज्यांना घडवतात जे कोणी, मी एका पक्षाचं नाही बोलत अनेक पक्षात, ज्या पक्षांनी ज्या कार्यकर्त्यांना घडवले मोठे केले त्यांनीच पाठीत खंजीर कोपसला आणि ती त्यांना वृद्धकाळात पण वेदना दिल्या. असे मावळे हे लोकशाहीत जन्माला आलेले आहेत, म्हणजे नीतिमत्ता राहिलेली नाही हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. शिवजयंतीचं निमित्त साधलं आहे, शिवशाहीत जे घडलेलं आहे शिवशाही आपण शिवाजी महाराजांकडनं हेच शिकायचं आहे की शिवाजी महाराज काय करतात, काय करत होते, ते राज्यकारभार कसा करत होते, ते लोकांची सेवा कशी करत होते, ते गनिमे गाव कसे करत होते, हे शिवाजी महाराजांकडनं आपण शिकायचं आहे. मग ही शिकवण मिळाली का लोकशाहीत यांना जर हे असं करतात आहे, हेच आमचा दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि पोलीस त्याच्यावर आक्षेप घेतात आहे, पोलिसांना आमची विनंती आहे जे सत्य आहे ते दाखवून द्या. फ्रीडम आहे 1901 आम्हाला फ्रीडम दिलेलं आहे घटनेने, मग घटनेची पण पायमल्ली करायची असेल तर पोलिसांनी जरूर याच्यावर बंदी घालावी. आम्ही पोलिसांना बोललो तुमचा आक्षेप असेल तर आम्ही हा चित्ररथ काढतच नाही मिरवणुकीत, इथंच ठेवून देतो. पण पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं, याच्यात सत्याच्या बाजूनी पोलिसांनी राहावं, कारण त्यांनी शपथ घेतलेली आहे जेव्हा वर्दी अंगावर चढवताना की सत्याची साथ देईल म्हणून, मग सत्याची साथ द्यावी त्यांनी.